ज्या चिंचोलीचा या ठिकाणी उल्लेख झाला नागपूरच्या जवळ वामनराव गोडबले जे अनेक वर्ष बाबासाहेबांसोबत राहिले त्यांच्याकडे काही वस्तू होत्या त्या ते त्यांनी जतन करून ठेवल्या होत्या आणि नव्याण्णव साली मी ज्यावेळेस त्या भागात आमदार झालो त्यावेळेस जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी काहीच नव्हतं अतिशय त्यावेळेस गोडबले जे जिवंत होते छोट्याशा एका खोलीमध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवल्या होत्या आणि त्यावेळी मग त्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं तिथे रस्ता तयार करण्यापासनं तर ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो त्यावेळी जवळजवळ त्याही ठिकाणी चाळीस कोटी रुपयाची कामं ही करून आणि नंतर भारत सरकारच्या वतीनं मोदीजींनी याला या सगळ्या गोष्टी कन्झर्व्ह करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला आणि आज तिथे केंद्र सरकारच्या वतीनं कन्झर्वेशन करून ज्याचा मुजुमदार सरांनी उल्लेख केला ते एक म्हणजे ज्याच्या मोठ्या प्रमाणात वस्तू या ठिकाणी आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे वस्तू नाही आहेत कमी वस्तू आहेत पण त्या वस्तू देखील महत्त्वाच्या याचं जतन हे त्या ठिकाणी करण्याची संधी ही देखील मला मिळाली आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे माननीय मोदीजींनी गेल्या सात वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना जतन करण्यापासनं तर त्यांच्या संविधानाला अपेक्षित अशा प्रकारचं शासन चालवण्यापर्यंत जे कार्य केलं आहे मग अशी सव्वीस अलीपूरचा देखील आपण उल्लेख त्या ठिकाणी केला आणि खरंच आहे की तेही अतिशय महत्त्वाची जागा होती शेवटचे काही दिवस हे त्या ठिकाणी त्यांनी काढले होते पण तीही जागा उपेक्षित होती तीही भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात ॲक्वायर केली आणि तिथेही एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे तयार केलं महुलाही स्मारक तयार केलं आंबळवेलाही जवळजवळ मी मुख्यमंत्री असताना चाळीस कोटी रुपये आपण दिले त्याची कामं दुर्दैवाने कोरोनानंतर सुरू होऊ शकली नाहीत पण एकूणच ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती आहे त्या जतन करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहे